जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. परहतो सम्मा संबुदस नमो तस भगवतो परहतो सम्मा संबुदस नमो तस भगवतो परहतो सम्मा संबुदस्य ते च बुद्धातीतांत ते च बुद्धायनोऽवतार पचपन्नात ए बुद्धा अहं वन्दामि सर्वदा ते च धर्मातीतांश ते च धर्मायनागता पचुपन्नचर्धर्मा अहं ए च संघातीतांचि ए च संघायनागता पचुपन्नचै संघा अहं वन्दामि सर्वदा महादयो महासेत बोधिमूले निषिद्यं पञ्चमारे पराजित्वा पतो सम्बोधिमात्मम् एतेन सच्च वर्जेन सोति ते होत सर्वदा एतेन सच्च वर्जेन सर्वदुःखाभयारोग सोको अन्तराय एतेन सच्च वर्जेन होतु ते दयामङ्गलानि. बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बाल बालिका दरवर्षीप्रमाणे आपणही याही वर्षी या ठिकाणी आपण उपोषताच्या एक निमित्तानं येथील कार्यक्रमामध्ये आपण फार लांबून आलेले आहात. काही यवतमाळ वर्धा तर आपण या ठिकाणी जे आलेले आहोत धम्म आपला उपोषण परिपूर्ण करण्यासाठी उपासक उपासिका जेव्हा
आपलं उपोषण उपोषण करत असतात. उपोषण करत असताना आर्य उपोषण करत असतात. त्या आर्य उपोषणाच्या आधारावरच भविष्यामध्ये सुद्धा त्यांना धम्माचे एक बल प्राप्त होत असते. म्हणून उपासक उपासिकांनी आर्य उपोषणाचे एक पालन केले पाहिजे. आपल्या उपोषणाचं पालन करत असताना उपोषणाचं एक पालन करत असताना भगवंतांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न केला पाहिजे. दिवसेंदिवस आपली त्याच्यामध्ये एक वाढ झाली पाहिजे उपोषणामध्ये, आर्य उपोषणामध्ये. जसं भगवंताच्या एक धम्मामध्ये बौद्ध गृहस्थ आहे, बौद्ध उपासक आहे, उपासिका आहे, आर्य उपासक आहे, तर आपल्या जीवनामध्ये आपण जे उपोषणाचं जे पालन करतो म्हणजे सील आपलं परिपूर्ण शुद्ध करत असतो. भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, सिलेन सुगती यंती, सिलेन भोग संपदा, सिलेन निभूती यंती, तस्मा सिलम विशुद्ध आहे. आपलं सील जेवढ्या प्रमाणामध्ये विशुद्ध होईल, शुद्ध होईल, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला ध्यानाचा लाभ होत असतो. चित्त तेवढं एकाग्र होत असते आणि जेवढं चित्त एकाग्र होईल तेवढीच त्याची एक प्रज्ञा वाढत असते. म्हणून हा जो एक धम्म आहे भगवंतांनी जो सांगितलेला आहे गृहस्थासाठी भिक्षूसाठी, प्रत्येक मनुष्याला जरी जन्म नको असेल परंतु सुगती त्याला एक आवश्यक आहे. म्हणून सिलेन सुगती यंती, सिलेन भोग संपदा, मनुष्याच्या एक जीवनामध्ये त्याला अन्न वस्त्र घर दार हे आवश्यक असते, हे सुद्धा सिलवान व्यक्तीला एक मिळत असते. सिलेन भोग संपदा, सिलेन निभूती यंती, आणि निब्बान प्राप्तीसाठी सील एक आधार होत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक सील पालन केलं पाहिजे. दिवसेंदिवस आपल्या शिलामध्ये एक शुद्धता आली पाहिजे आणि आपल्या आपल्याला आपल्या शुद्धता येत आहे किंवा नाही आपण असं म्हणणार नाही का किती केलं नाही का. उपासक उपासिका भिक्षू भिक्षू आपण म्हणतो काहेन माता चित्तेन पमादेन मया कथम अत्यय खममे होरी पण्या तथागत. कायेन वाचेन मनानं जे काही माझ्याकडून दोष झाले आहेत त्याला भगवंतांनी माफ करावं. भगवंत तर माफ करतीलच, परंतु माफ केल्यानंतरही ते माफ करतील, परंतु आपल्या स्वतःची प्रगती होईल का हा महत्वाचा मुद्दा आहे. दिवसेंदिवस भगवंतांनी माफ केलं म्हणून आपल्याला समाधान मिळेल काय? आपली जी समस्या आहे, आपल्या समोर जी समस्या आहे नाही का, आपल्या समोर जी समस्या आहे आपण शिलाचा आधार का घेत आहोत? आपली समस्या कोणती आहे?
जरापी दुःख आपल्या समोर म्हातारपण आहे त्यावेळेस आपलं मन अस्थिर होत असते. जरा आहे, व्याधी आहे आणि मृत्यू आहे. आणि मृत्यू जसं आपल्या जीवनामध्ये आपण जो एक मनुष्य उपासक आहो, मनुष्याची जी व्याख्या आहे, मनन करती ती मनुष्यानं, आपण जे मनन करतो, चिंतन करतो, आपल्याला चिंतन करण्यासाठी, मनन करण्यासाठी जो जे भगवंताची वाणी आहे ती आपल्याला एक आधार होत असते. आपण उपासक आहो आणि भगवंताच्या वाणीचं जे चिंतन आहे ते आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. यासाठी भगवंताची जसं भंतीजीने आपल्याला सांगितलं, भगवंताला भोजनदान, प्रथम भोजनदान, प्रथम उपासक, नाही का, ह्या आशा ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व किती चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलं आहे ना. आता या पौर्णिमेला तुम्ही ऐकलं आणि पुढच्या पौर्णिमेला तुम्ही ते पूर्ण करणार आहे की नाही, आणि नाही इथं केलं तर आम्ही गेले जाल ते वाय कराल. इथं सांगितलं भंतजीनं, भंतजीला लक्षात ठेव जा, आता कोणत्या भंतजीनं सांगितलं होतं, त्याच्याकडेच कपडे घेऊन जा जा पूर्णचे पूर्ण. इथं सांगितलं तर बरं दादा, तिथल्या तिथं सांगितलं असतं पुन्हा तुम्हाला तेच अडचण आली असती, माहीत नाही तर कसं. तर म्हणून आपलं जसं आपल्याला कोणी नाही सांगितलं, कोणी सांगते का आपल्याला, दररोज सांगत असते का, हा उठल्यानंतर नाश्ता बनवा, जेवण बनवा, जेवण करा, आहे की नाही, आराम करा, काम धंदे, हे काही कोणी सांगत नाही, पण प्रत्येकच मनुष्य करत असतो. तशाच प्रकारे आपल्या मनाचं जे चिंतन आहे हे कसं असलं पाहिजे, आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून भगवंताची प्रथम वाणी नाही का, भगवंताचं प्रथम चिंतन आणि बोधिसत्वाचं चिंतन, अंतिम चिंतन बोधिसत्वाचं, बुद्ध आणि बोधिसत्व हा जो एक कालावधी आहे, सम्यक संबुद्ध झाले वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदय होताच, त्यानंतर बुद्ध झाले, पण त्याच्या अगोदरचा जो कालावधी आहे बोधिसत्वाचा, ज्याच्या आधारावर त्यांनी एक चिंतन मनन, त्यांच्या चित्तांचे चिंतन उत्पन्न झालं, ते बोधिसत्वाचं अंतिम चिंतन काय आहे, बुद्धाची प्रथम वाणी काय आहे, आहे की नाही. बोधिसत्वांनी जेव्हा चिंतन मनन केलं पूर्ण रात्र वैशाख पौर्णिमेच्या अगोदर, म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर, ते बोधिसत्वाचं चिंतन हे असं असल्यामुळे असं होऊ शकते, नाही का. इति इमस्मी सती इदम होती, म्हणजे इति इमस्मी सती इदम होती. आपल्या जीवनामध्ये जे आपण दुःख, जे दुःख आहे त्याची सुरुवात कशी आहे, दुःख काय आहे, हे पंचस्कंद दुःख आहेत, म्हणून अविद्येमुळे
संस्कार हे सर्व उत्पन्न होत असते. जर अविद्या आहे दुःखाचं कारण, तृष्णा आहे, जर तृष्णेचा नाश झाला तर दुःखाचा नाश होऊ शकतो. म्हणून इति इमस्मी सती इदं होती, इमस्य उपादो इदं उपजती. अविद्या उत्पन्न होते म्हणून संस्कार उत्पन्न होत असते. संस्कारानंतर विज्ञानाची उत्पत्ती होत असते. म्हणजे आता तुम्हाला हे सर्व माहितच आहे, अविद्या पचय संकारा, संकारा पचय विज्ञान, विज्ञान पचय नामरूप, माहित आहे. म्हणून हे उत्पन्न झाल्यानंतर हे उत्पन्न होते. आणि हे जर म्हणून बुद्धाने चिंतन केलं रात्रभर, अविद्या पचय संकारा, संकार पचय विज्ञान, विज्ञान पचय नाम रूपं, नामरूप पचय सळायतनं, सळायतनं पचय पसो, पसो पचय वेदना, वेदना पचय तन्ना, तन्ना पचय उपादान, उपादान पचय भव, भव पचय जाती, जाती पचय जरा मरणं, शोक परिदेव दुःख दो मनुष्य पायसा संभवंती एवमे तस केवलस दुःख खंडस समुदय होती. हा दुःखाचा एक संग्रह झालेला आहे, याची याचं कारण अविद्या आहे. म्हणून इति इमस्मी सती इदं होती, हे अविद्या उत्पन्न झाली म्हणून याच्याबरोबर संस्कार विज्ञान हे सर्व उत्पन्न झालेले आहे. म्हणून इदं उपदते. तर याचा जर निनाद करायचा असेल तर भगवंतांनी पुन्हा चिंतन केलं, इति इमस्मी सती इदं नव्हती. जर अविद्याच नसेल तर संस्कार होऊ शकत नाही. अशा प्रकारे जेव्हा भगवंतांनी चिंतन केलं, मग यदा हवे पातु भवंती धम्मा आतापी नु जाई तो ब्राह्मणस अथ सकंका वपयंती सब्बा एतोज पर्यानाती सही तु धम्मा. आपण जाणतो, आपण चिंतन मनन करतो, परंतु आपल्या आपल्या दुःखाच्या नाशाविषयी आपल्या मनात काय असते, एक शंका असते. कोणी भले आपल्याला म्हटलं की दुःखी आहे काय नाही, आपण मी आता काही दुःखी नाही, माझ्यासारखं सुखी नाही असं आपण म्हणतो, पण आपल्या मनाने जर आपल्याला विचारलं तर आपल्याला उत्तर काय मिळालं? आपल्या मनाला शंका समिश्रित एक उत्तर मिळत असते की नाही, मी दुःखी आहो. आणि दुःखालाही काहीतरी कारण आहे हे आपलं मन आपल्याला एक उत्तर देत असते. म्हणून पण भगवंताला, भगवंताला बोधिसत्वालाही असं होत असे, परंतु जेव्हा बुद्ध झाले तेव्हा काय झालं? यदा अवे पातु भवंती धम्मा आता पिनो जाई तो ब्राह्मणस अथस कंका वपयंती सब्बा एतोज पजानाती सहेतु धम्मा. ज्या हेतूमुळे जे जे धर्म उत्पन्न झाले त्या हेतूचा एक नाश केला. म्हणून बुद्धामध्ये बुद्धाची शंका नष्ट झाली, म्हणजे दुःखाचा नाश झाला. त्यांच्या मनामध्ये शंका नव्हती का मी दुःखी आहे, नाही का मी दुःखी आहो अशी त्यांच्या मनामध्ये शंका नव्हती. आणि मी दुःखी आहो अशा प्रकारची कोणीही मला दुःखी आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून भगवंतांनी त्याच्यावर चिंतन मनन केलं आणि त्या सूक्तामध्ये, एक प्रथम सूक्तामध्ये ते प्रगट झालेलं आहे. तर आपणही आपल्या एक जीवनामध्ये याचा एक विचार केला पाहिजे. आपण उपासक आहोत तर दिवसेंदिवस सील संपत्तीचा आपला एक संग्रह एक वाढतच असला पाहिजे. आपण जर अशी टाळाटाळ केली तर ते जुळेल का?
जुळणार नाही. म्हणून उपासकांनी उपासकापासून प्रेरणा घेतली पाहिजे, भिक्षुनी भिक्षूपासून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि यासाठीच आपण एका वंदना म्हणत असतो, एच संघा अतीताच एच संघा अनागता, पचुपन्नाच ए संघा अहंगी सबदा. आपण जे संघाला वंदन करत असतो हे कशासाठी, संघापासून एक प्रेरित होण्यासाठी. जरी वर्तमान काळामध्ये आपल्या मनात एक शंका असली, या काळात कोणी सिलवान नाही, सदाचारी नाही, माझ्यासारखा सिलवान नाही, सदाचारी नाही, ठीक आहे. पण एच संघा अतीताच, भगवंताच्या काळातही काही ज्या उपासिका आहेत, उपासिकेनी उपासिकेपासून एक प्रेरणा घेतली पाहिजे. जसं भंतेजीनी सांगितलं का, दान देणाऱ्या उपासिका नाही का, प्रथम उपासिका. तर आपणही या काळामध्ये दिवसेंदिवस आपलं शील जे आहे हे आपण परिशुद्ध केलं पाहिजे. तुम्ही बाहेर जाऊन गोष्टी करा ना, बाहेर जाऊन गोष्टी करा, तुमचं तुमचंच ठिकाण आहे म्हणून तुम्ही कुठेही गोष्टी कराल का? प्रवचनही बंद करायला लागेल मला तुमच्यासाठी, तुमचंच चालू द्यायला लागेल. तर सिलेन सुगत्यंती सिलेन भोग संपदा. तर उपासक उपासिकांनी आपल्याला ह्या शील संपत्तीची कधी गरज पडत असते? ज्यांना शील संपत्तीची गरज पडते आणि शील मदतही करते, पण काही दिवस झाल्यावर आपण त्या शीलाला भुलून जातो आणि पालन करत नाही, टाळाटाळ करत असतो. उपासिके उपासकाचे उपासिकेचे जे काही एक शील आहेत त्याविषयी मनात ठरवलं तर जेव्हा दुःख असते तेव्हा आपण पालन करत असतो, पण दुःख थोडं कमी झालं तर मग काही पालन करत नाही. म्हणून सील आपलं पुष्ट होऊ शकत नाही. म्हणून सील पालन करण्यासाठी आपल्याला संघाविषयी आपण संघापासून एक प्रेरणा घेतली पाहिजे. जीवनामध्ये जे दुःख आहे समोरही आहे, असं समोर काही सुख नाही आहे, कोणाच्याच समोर सुख नाही आहे. दुःख हे निश्चित आहे, पण त्यावेळेस प्रथम सील काम करेल, नंतर ध्यान आणि प्रज्ञा. हा जो एक मार्ग आहे भगवान बुद्धाने सांगितलेला, हा जो धम्म आहे, जो उपासक आहे, उपासिका आहे, आर्य उपासक आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे नाही का, अष्टांगिको आर्यो पथो जनान. जे आर्य लोकांचा जो पथ म्हणजे मार्ग आहे हा किती अंगाने युक्त आहे? आठ अंगाने युक्त आहे नाही का. मग या आर्य अष्टांगिक मार्गावर आपण जे चिंतन मनन करत असतो ते चिंतन बुद्धाची प्रथम वाणिका आहे, अनेक जाती संसार, या भवचक्रात अनंत जन्म होत आहेत. आपल्या बुद्धीला जरी पटत नसेल तरी आपल्याला कबूल करावं लागेल. आंधळ्या माणसांना म्हटलं काहीच नाही हे खरं राहील का? नाही.
जर त्यानं काहीच नाही म्हटलं तर रस्ता दाखवणारा आहे की नाही, त्याला सांकेतिकही करू शकणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा आर्यष्टांग मार्गावरील जाणारा जो व्यक्ती आहे, मग्गान ठिंगिक सेट्टो, मार्गामध्ये कोणता रस्ता श्रेष्ठ आहे? आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. मग्गान ठिंगिक सेट्टो, सेट्टो चतुरोपदा. आणि सत्यामध्ये काय श्रेष्ठ आहे? चार आर्य सत्य श्रेष्ठ आहे. मग्गान ठिंगिक सेट्टो, सेट्टो चतुरोपदा. विराग सेट्टो धम्मान द्विपदानंच चक्खुमा. आर्यष्टांगिक मार्गावर वाटचाल करणाऱ्या व्यक्तीच व्यक्तीमध्ये काय होत असते? तो जेव्हा मार्गावर चालत असतो तो आपोआप मग्गान ठिंगिक सेट्टो, त्याला चार आर्य सत्याची चिंतन मनन होत असते. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा निरोध होऊ शकतो आणि त्याचा आर्यष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे चक्कारी आर्य सच्चानी मग्गान ठिंगिक सेट्टो, सेट्टो चतुरोपदा. आणि जेव्हा तो चार आर्य सत्याचं चिंतन करत असतो तो विराग सेट्टो धम्मान विरक्ती येत असते, शिलाचं पालन करण्याची सजगता येत असते. म्हणून विराग सेट्टो धम्मान वैराग्य येत असते, विरक्ती येत असते. आणि वैराग्य येता येता विराग सेट द्विपदानंच चक्खुमा, त्याला एक मनुष्यामध्ये जो दृष्टिमान व्यक्ती आहे तो कसा आहे? उत्तम आहे. म्हणून ज्या आर्यष्टांगिक मार्गाचा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे, तर आपण जे शिलाचं पालन करत असतो, जसं पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, ह्या दिवशी आपण आर्य उपोषताचं एक पालन केलं पाहिजे. जे आर्य उपोषत नाही तर मग उपोषत, जसे काही उपासक आहे ज्यांनी शिबिरच केलं नाही, ध्यान केलं नाही, ते उपोषत करू शकतात, ध्यान करू शकतात, आनापानसतीचा अभ्यास करू शकतात अशा कार्यक्रमामध्ये आल्यानंतर. पण शिबिर केल्यानंतरच त्याला आर्य उपोषण करता येत असते, कारण की जी प्रज्ञा आहे हे त्या ठिकाणी त्याला अनुभूतीच्या आधारावर शिकवल्या जात असते. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हे जे उपोषण आहे हे शुद्ध करण्यासाठी आपण शील ग्रहण करतो, शीलाचं पालन करतो. मग एच संघा अतीताच, आपण जसं पालन करतो अशा भगवंताच्या काळातील उपासिका पालन करत असतील काय? हा एक विचार केला पाहिजे. हा जर आपण विचार केला तर असं वाटेल की नाही, त्या आपल्यापेक्षा पालन करत होत्या, मग आपणही पालन केलं पाहिजे. जसं काही देशामध्ये आहे की नाही, जसं इतर देशामध्ये उपासिका पालन करत असतात, आपल्या देशात नाही. जसं बंतेजीने सांगितलं तर संघमित्रा आणि महामहेंद्र यांनी श्रीलंकेमध्ये त्यावेळेस धम्म नेला, बोधिवृक्ष नेला, तर तिथले जे उपासक आहे, उपासिका आहे नाही का, भिक्षू आहे, भिक्षुणी आहे, हे कशा प्रकारे शिलाचं पालन करत असतात. आणि आपण कशा प्रकारे करतो? मग आपल्यामध्ये आपण एक सुधारणा केली पाहिजे. पण सुधारणा करू कसं? सुधारणेच्या ठिकाणी सुधारणा होत नाही, आहे की नाही? सुधारण्याचं ठिकाण आहे ना माहित आपल्याला? रामदेवी पहिला नंबर, जास्तीत जास्त लोकसंख म्हणजे उपासक उपासिकेच्या संख्येचं प्रचार प्रसाराचं सेंटर नाही का? आणि दुसरं उरलं सुरलं आंबोळा,
या ठिकाणी आपण उपासक उपासिका येतो, आहे की नाही? मग आपण उपासक उपासिका येतो, कमीत कमी त्या दिवशी तरी आपलं शिलाचं पालन करतो का? बरोबर नाही. तर कधी कधी म्हणून कमीत कमी उपोषताच्या दिवशी जरी तर उदाहरणच नाही ना, करायचं कसं? जसं 12 अंडर जेवायचं आहे तर आपण जेवण करतो का? नाही करत. आता रामनिगीतही नाही केलं जात, आंबोड्यात तर त्याच्यापेक्षा नाही केलं जात, आहे की नाही? मग हे जर सील आपलं जर सुधारणा झाली नाही तर मग काय होईल? आपलं रक्षण होणार नाही. म्हणून आता एक तिसरं ठिकाण झालेलं आहे वर्जेच्या जवळ, है की नाही? ते हरण म्हणते जिचं, त्या ठिकाणी ज्या उपाशिका आहे ना त्या कधी 12 नंतर ते जेवतच नाही, उपाशी राहतील ना. रामदिगीच्या नांबोळ्याच्या उपाशिका 12 अगोदर सुरुवात तर करतील आणि त्याचं जेवण येऊ शकते, पण मधात ज्या गोष्टी असते ना त्यांना 12:30 वाजते. जेवण सुरू होते करतो म्हणलं तर, पण मधातल्या गोष्टी काय करते? 12:30 वाजवते, लय दिवसाची भेट झाल्यावर, आहे की नाही? म्हणून म्हणजे तुम्हाला खूप मोठा धम्म सांगण्यापेक्षा तुम्ही या शिलामध्ये सुधारणा केली पाहिजे. आतापर्यंत कसं होतं? ज्ञानज्योती भंतेजीचे उपासक उपासिका, शिलानंद भंतेजीचे उपासक उपासिका, पण वर्ध्यात आता नवीन सुरू झाला आहे आनंद भंतेजीचे उपासक आणि उपासिका. मग कोणत्या उपासिका 12 अंतर जेवतात? जेवण केल्यानंतर त्या उपासिका काय करतात, आहे की नाही? जसं ज्ञानज्योतीच्या उपासक उपासिका जेवतच राहतात 24 घंटे कार्यक्रमाच्या वेळेस, कधी थकून येतात का नाही? स्वयंपाकही गरम गरमच दिसत राहते. तर म्हणून पण आता कसं होईल पुढे चालून? थोडं कठीण जाईल आपल्याला, आहे की नाही? तर म्हणून आपल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी तेवढी सुधारणा नाही होईल, पण हे थोडस लहानस ठिकाण आहे की नाही? इथं तरी थोडीशी सुधारणा झाली पाहिजे म्हणतो, कारण का इथं जो इथे जे कार्यक्रम होतात पौर्णिमेच्या दिवशी होतात. रामनिगीला जो कार्यक्रम होतो तो पौर्णिमेच्या दिवशी होत नाही ना, तारखेवर असतो. त्याच्यामध्ये गडबड होऊन जाईल तर उपासकाला उठून पडता येते. कसं माहीतच नव्हतं 31 म्हणजे काय उपोषताची वेळ काय, पण इथं कुठं उठून पडता येईल? शिवणपाळीला किंवा आंबोड्याला, कारण का पौर्णिमेच्या दिवशी उपोषत राहते ना. मन तुमची म्हणजे अशा प्रकारे हे होईल. अरे तर म्हणून तुम्ही भिक्षूला पण अगोदर भोजनदान दिलं पाहिजे, मग काही भंतेजी सांगत नाही असा प्रश्न निर्माण होईल पुढे भविष्यामध्ये. भविष्याच्या ज्या समस्या आहेत, आहे की नाही, या समोर आहेत. जसं मी तुम्हाला सांगत होतो, आहे की नाही, का आमचे उपासक किती शीलवान आहेत, सदाचारी आहेत, आहे की नाही, दानशूर आहेत. पण मी श्रीलंकेला गेलो ना, मला असं ऐकायला भेटलं माझ्याकडे पाहून का भारतातले उपासक प्रज्ञावान नाही. म्हणलं खूप झाला का प्रज्ञावान नाही, तर खरोखरच नाही आहेत, आहे की नाही? प्रज्ञावान काऊन नाही? त्यांना लय खा घ्या म्हणजे एवढ्या पिढ्याने पिढ्या उपाशी राहत होते ना, आता खाण्याची सुरुवात केली तर ते कुठं थांबवायची आहे की नाही? अनेक म्हणजे अशा बऱ्याचशा उणीवा आहेत आपल्यामध्ये आणि तुमच्यामध्ये असल्यामुळे मग आमच्यामध्ये येते. तुम्ही म्हणता भंतेजी तुम्ही सुधारले पाहिजे, आम्ही म्हणतो तुम्ही सुधारले पाहिजे. आता प्रश्न कसा राहील?
आम्ही कसे सुधरू? तुम्ही जर शुद्ध टाळाटाळ करून जर जेवण दिलं आहे की नाही, साधं जेवण टाळाटाळ करून देता, शुद्ध मनाने देत नाही आहे की नाही? जसं नाश्ता द्यायचा आहे ते एका भंतीतले तीन उपाशिका पाहिजे नाश्ता द्यायला, म्हणजे जेवढे नामदेवीचे भंती झाले सर्व शिवपालीच्या उपाशिका तीन तीन जातील त्याला नाश्ता देतील, त्याच्या भोवतालच राहतील आहे की नाही? म्हणजे पुण्य वाढलं, तू तूच काम पुण्यकर्म करशील, मी हक्क लावी यानं कुठं धर्माची सुधारणा होणार आहे का? भोजन दानातही तसंच, पण आता जर सुधारलं नाही तर कठीण होऊन जाईल आहे की नाही भविष्यासाठी आहे की नाही? म्हणून तुमच्या जीवनामध्ये थोडी जागरूकता ठेवली पाहिजे, नाही तर तुमचं राहील, तुम्ही नाही आले तरी चालते, आता आमचे रामलिंगीचे भंती जे आहे असं होऊन जाईल थोडं मनातल्या मनात आहे की नाही? पुढचं भविष्य असं होऊन जाईल, तुमची काय गरजही नाही आता आम्हाला असं होऊन जाईल, तर दिवसेंदिवस तुमचं सील वाढलं पाहिजे, यासाठी धर्म मदत करत आहे. हो, ऐकत ऐकणं आणि नजरेसमोर उदाहरण उत्पन्न होणं कठीण आहे. जसं आता मी राहुल भंतेजीकडे, राहुल भंते ते आनंद भंतेजी माझ्याकडे येत होते पुन्हा पुन्हा, मलाही वाटलं जावं म्हणून गेलो, म्हणलं राव बौद्ध धम्म संघ तीन तीन चार दिवस तरी राहिला, तर तिथं पहा उपाशिका बरोबर 10:30 वाजता भिक्षूला भोजनदान देतात, किती 10:30 वाजता भगवंतांनी सर्व काही धम्म सांगितलेला आहे की नाही? पण भगवंताने जेवढा सांगितला ना धम्म, त्याच्यापेक्षाही आनंदानं पुन्हा धम्म विचारला, पा भिक्षू आनंद आहे की नाही? आता भगवंतांनी समजा 84,000 एक प्रवचन दिले तरी ह्या आनंदाला काही गरज होती का पुन्हा प्रश्न करण्याची? आणि हे उत्तर तुमच्या बुद्धी आणि धम्माते मिळेल. तर कोणता प्रश्न केला? भगवान आम्ही स्त्रियांसोबत कसं वागायचं हा प्रश्न केला. तर भगवंतांनी काय उत्तर दिलं? स्त्रियांच्या संपर्कातच यायचं नाही. किती कठीण गोष्ट आहे. आनंदाला असं वाटलं स्त्रियांच्या संपर्कात कसं नाही यायला लागत, चारिका तर करावंच लागत, मग आलंच तर बोलायचं नाही. ठीक आहे, आनंदाला असं वाटलं बोललं जर नाही तर धम्म सांगता कसं येईल, मग बोलत असताना सजगतेनं बोललं पाहिजे, जागरूकता ठेवून पहा. आता भगवंताच्या मनात तर करुणा होती एवढा उपदेश दिला, पण आनंदाने शेवटच्या वेळेच्या तीन गोष्टी विचारल्या आणि या तिन्ही गोष्टीचे जे पालन करणारे भिक्षू जगामध्ये आहेत, ब्रह्मदेशामध्ये आहेत. जसं म्हटलं का स्त्रियांच्या संपर्कातच यायचं नाही, तर अजूनही एका भिक्षूकडून मी ऐकलं, एका उपासकाकडून, उपासकानं भिक्षूकडून ऐकलं, तर ब्रह्मदेशात असे भिक्षू आहेत की ते एकदा भिक्षू बनले तर स्त्रियांना पाहतच नाही. पहा मग जेवण कसं घेत असतील, तर काही उपासक आणलेल्या काही काही दूरपर्यंत आणलेलं जे भोजनदान असते ते उपासक घेतात आणि नंतर उपासक भिक्षूंना देतात, असाही संघ ब्रह्मदेशामध्ये आहे. ठीक आहे, आणि बाबासाहेबांनी ब्रह्मदेशातल्या भिक्षूकडूनच आपल्याला दीक्षा दिली.
त्याच्याच काही शाखा श्रीलंकेमध्ये आहेत, ते संपर्कात येतात परंतु दूरच राहतात, नाही का? भीड भाड नाही राहत. उपासिकास म्हणतात, दुर्राय म्हणते बंतीची अपासून, आहे का? उपासक उपासिकास म्हणतात जर बाया जवळ आल्या तर दुर्रा म्हणते, आहे की नाही? जसा एक आंबोळ्याच्या आनंद मंत्रीची गेली ना तिथे त्या ठिकाणी, आता ते तिकडे जे शिकायचे ते शिकले, आता इथं आले आहेत, त्यांची मोनिस्ट्री झालेला आहे तयार. आता त्या ठिकाणी जे वर्धेचे बऱ्याचशा संख्येने उपासक उपासिका जातात, हा 10 वाजता जातात, आहे ना? तिथले भिक्षू म्हणजे फुकट खात नाही, आम्ही फुकट खातो. कसे फुकट खातो सांगतो तुम्हाला. तुम्ही दान दिलं तर ते दान देतात. पा, कार्यक्रम तर करत नाही, कार्यक्रम तर करत नाही कोणाच्या घरी जाऊन, पण कोणाचा फुकटही खात नाही. आम्ही कार्यक्रम तर करतो पण कधी फुकटच खातो. आता हे तर आहे की नाही, भिक्षू येतात, भिक्षू राहतात, उपासक येतात, त्यांनी सांगितलं आहे का डायरेक्ट संपर्क आला नाही पाहिजे बा, आहे की नाही? बोललं नाही पाहिजे म्हणून उपासिका एका काउंटरवर भोजनदान ठेवून देतात. तसं आंबोळ्याला बऱ्याच दिवसापासून चालू आहे, आहे की नाही? पण आंबोळ्याच्या नावावर सांगितलं असतं तर रामदेवीवाल्याला खराब वाटलं असतं, आहे की नाही? श्रीलंकेच्या नावाने सांगितलं तर आता रामदेवीवाले मला काय म्हणणार नाही. आंबोळ्याच्या नावावर काही जर गोष्टी सांगितल्या ती यायला बेकार वाटलं, आहे की नाही? चेतीय बंतेजीले ज्ञानज्योतीले. पण आता श्रीलंकेच्या नावावर सांगायला काय हरकत आहे? आणि उदाहरण भारतात सुरू आहे म्हणून सांगितलं. कोणती एक अडाणी लोकांची एक मन आहे, आहे का तुम्हाला पाठ एवढ्या लोकांना? पा, शिकलेल्या लोकांचं नका सांगू मला, मी कमी शिकू ना म्हणून मला कधी कधी अडाण्या लोकांची आठवण येते, आहे की नाही? आता तुम्ही एवढे उपासक उपासिका आहे, अडाणी आणि शहाणा, शिकलेले आणि न शिकलेले. आता तुम्ही शिकलेले सर्व माझ्यापेक्षा सर्वात जास्त शिकून आहे. मी 3-4 वर्ग शिकून आहो, 3-4 वर्ग शिकून आहो म्हणून अडाण्याची एक मन मला पाठ आहे. आणि तुम्ही एवढे शिकून आहे तरी तुम्हाला अडाण्याची मन माहित नाही आहे, पाठच नाही आहे. मी पहिल्याच सांगतो, तुम्ही सांगूच शकत नाही. हात वर करून सांगा बरं. अडाण्यातल्या अडाणी माणसाची एक मन आहे ते सांगा बरं. तुम्ही सर्व मिळून सांगा, हा काप्या करा, म्हणा तू सांग ना, म्हणा एक म्हणा, सांगा बरं. मी म्हणतो तुम्ही सांगूच शकत नाही, ते म्हणजे आता सांगा लागेल का मला? हो, मी कमी शिकलेला म्हणून सांगतो. हे जास्त भंतेची शिकली यायलाही नाही आठवत काय कर. आता भिक्षूला म्हणतो तुम्ही तरी सांगा, अडाण्यातल्या अडाणी माणसाची एक मन आहे आणि ते प्रसिद्ध आहे. आणि जशी मी सांगेन ना, हो म्हणाल, खरंच आहे म्हणाल, सांगा बरं. आता उपासक उपासिकांना तर नाही सांगितलं, पण भंतेजी नाही सांगू शकत आहेत, सांगा. पण अशी PhD यायची तर म्हणून अडाणी माणसाची एक मन आहे, मी कमी शिकलेला आहो म्हणून माझ्या ते भुलत नाही. ती कोणती? पुढं पाठ ना माग सपाट, आहे की नाही? पुढं पाठ आणि माग सपाट किती महत्वाची मन आहे बरं. उपासक उपासिकासाठी, भिक्षूसाठी महत्वाचीच आहे, भिक्षूसाठी त्याच्यापेक्षा महत्वाची आहे. पुढं पाठ आणि मागो सपाट. पुढं पाठ म्हणजे जे जे वाचतो समोर समोर जातो, पुढं पाठ ते लक्षात ठेवायचं, मागचं भुललं तरी चालते, आहे की नाही? म्हणून भगवान बुद्धांनी 84,000 धम्मस्कंधाचा जो उपदेश दिला तो भुलू तर नका म्हणा, आणि तुम्ही भुलणारे नाही, पण शेवटचा जो उपदेश आहे आणि तो म्हणजे स्त्रियांशी कसं वागायचं, जो आनंदाने प्रश्न केला आणि भगवंतानी त्याचं उत्तर दिलं, त्या उत्तराकडे इतर देशातील ज्याला त्यागी भिक्षू म्हणतो, ज्याला सिल्वान भिक्षू म्हणतो, त्याचं लक्ष त्यांच्याकडे आहे. आमच्या देशातल्या त्यागी लोकांचं त्याकडे लक्षच नाही आहे.
माझ तर नाहीच आहे, आहे की नाही? तर म्हणून आता ऐकण्यात येत होत, पण आता पुढे पाहण्यात येते. आता आम्हाला तेवढं तर तरी सुधारा लागेल का? नाही सुधारलं तर कसं होईल? उपासक बोलतील ना, तुम्ही सुधरूनच नाही राहिले म्हणून. आता ते उपासक तयार होत आहेत ना, क स्त्रियांशी कसं वागायचं. हा मध्यमार्गीय भिक्षू आहे श्रीलंकेचा. श्रीलंकेची 7000 भिक्षू आहे, 2000 शाखा आहे, आहे की नाही? चांगल्या चांगल्या कुठे आहेत? अरण्यामध्ये आहेत. तर ते कसे फुकट खात नाही, कार्यक्रम तर करत नाही आणि फुकट तर खात नाही. आम्ही कार्यक्रम करतो फुकट खातो, हे कसं सांगतो पा आता? कसं आता ते उपासक उपासिका येतात 10 वाजता आपल्या काउंटरवर भोजनदान ठेवून देतात. एक उपासक येतो आणि त्याला ऑफर म्हणजे ते भोजनदान भिक्षूच्या हातात देतो, उपासिका बसून राहतात नाही का? आणि नंतर दान दिल्यानंतर त्याचं थोडक्यामध्ये अनुमोदन करतो 1-2 जातीमध्ये उपासिका. बस मग उपासिका बाजूला जातात, दूर जातात थोड्या, आणि ते भिक्षू आपल्या हातानं ते काउंटरचं भोजन घेतात. हा ते काउंटरवरचं भोजन दान घेतात, पाहत असतात, आपल्या मनात चिंतन मनन करतात. ते श्रीलंकेचे उपासक उपासिका संघवंदना म्हणतात. संघ समोर येत आहेत कमीत कमी वेळा. आता तुम्ही पूर्ण वंदना म्हणाल तर त्यावेळेस संघच नाही राहू शकत, कारण भरणं चालला जाईल समोर, आहे की नाही? हा मग ते पात्रामध्ये येतात आणि भगवंतांनी सांगितलं आहे का भिक्षूंनी एकांतामध्ये भोजन घेतलं पाहिजे, आहे की नाही? एकांतामध्ये आपल्या विहारामध्ये जातात, तिथं वंदन करतात पुन्हा भगवंताला मोठ्या भिक्षूला, आणि नंतर ते भोजन घेतात. आणि भोजन घेतल्यानंतर इकडं त्यांना सूचना देण्यात येते भोजनदान देणाऱ्याला, तर तुम्ही आमचं भोजनदान, आम्ही तिकडं भोजनदान करतो, तुम्ही इकडं भोजनदान करा. आणि जर त्यांनी भोजनदान नाही केलं तर दुसऱ्या वेळेस त्याची तारीखच नाही घेत. जसं आम्हाला खूप आम्हाला की नाही तारखा नाही भेटत ना, म्हणून आम्ही तारखा घेतो भोजनदानाची. तर मग काय होत असते त्या ठिकाणी? एक मोठा भिक्षू असतो, भोजनदान झालं, सर्व नाही जात शिकणारे विद्यार्थी, आणि त्या दानाचं अनुमोदन करतात. थोडा वेळ कोणी ध्यान शिकवतात, कोणी धम्म प्रवचन देतात, अर्धा तास, फक्त अर्धा तास, अर्धा तास पाऊण तास, म्हणजे झालं ना फुकट खाणं झालं का? आहे की नाही? फुकट खाणं झालं का? नाही. आणि आमचं कसं आहे फुकट खाणं, आम्हाला जेवण द्या, तुम्ही कुठचे ना आम्ही कुठचे, चाललं. भोजनदान झाल्यावर ते थोडं प्रवचन देतात. एक भिक्षू असते, सर्वांचं काय काम आहे? कारण का पुढं पाठ आणि माग सपाठ. तर पुढं पाठ म्हणजे पुढं काय येईल? भगवंताची जे शेवटची वाणी आहे हे त्यांच्या चित्तासमोर राहते, की भगवंतानी स्त्रियांसोबत कसं वागलं पाहिजे हे त्या श्रामणेरापासून भिक्षूच्या लक्षात असते. ज्याची लायकी आहे, ज्याच्या इंद्रियावर संयम आहे, ज्याच्यावर श्रद्धा आहे, तो एकच भिक्षू जातो किंवा एक त्याचा शेवट जाईल म्हातार असेल तर, आणि तो धम्म सांगतो, ध्यानाची माहिती सांगतो, शीलाची माहिती सांगतो अर्ध्या घंट्यामध्ये. अर्धा अर्धा घंटा अधा मधात उपासक उपासिकांनी ऐकलं तर ते उपासक झाले प्रज्ञावान, आहे की नाही? प्रज्ञावान झाले. नेहमी धम्म ऐकायला भेटते का? आणि आमच्या उपासकाला धम्म ऐकायला भेटते का? ते आमच्या समोर उभे राहते काळ्या घेऊ घेऊ पाणी वरत करत करत, आहे की? पाणी कला करत राहते. लोकांना सांगते इथल्या तुम्ही ऐकायला आल्या ऐकत राहा, आमचे भंत जे आहे मला कधीच सांगते, कधीच ऐकत नाही, एवढे मुजर लोक आहेत या गावातले, आहे की नाही? आता पहा ना, 1000 लोक, हजार हजार 1500 लोकांना भोजनदान घेऊन जाग्यावर देतात, एवढे भिक्षू आहे ना.
मला वाटत नाही एवढ्या शिवमपालीच्या उपाशिका पूर्ण भोजनदार बनवते, तुम्हालाही बोलवतील मधात या बनवून लागले, तुमचंही पुण्य होते, नका ऐकू दम्म, पहाटेपासून तुम्हाला बोलवतील, तुम्ही या म्हणते. हो एवढ्या शिवमपालीच्या उपाशिका कमी पडणार आहे पहाटेपासून. आता मी बोलत आलो नाही पडतील, पण मागच्या कार्यक्रमाला कमी पडल्या होत्या शिवमपालीच्या उपाशिका, भिक्षूचं भोजनदान बनवाले. हो फक्त भोजनदान देतील त्या दम्म, तुम्ही ऐका. अशा उपाशी काय घेतल्या समजदारच आहे, खूप चांगलं आहे. तर म्हणून एक संघा अतीताच एक संघा अनागता, आपण जे बुद्धवाणी ऐकत असतो, वंदना ऐकत असतो, ही वंदना डॉक्टर आंबेडकरांनी 1950 साली श्रीलंकेवर आणलेली आहे. ब्रह्मदेशातल्या भिक्षूपासून जरी दीक्षा घेतली तरी आहे की नाही. तर म्हणून तुम्ही म्हणता आम्ही पहिल्यापेक्षा खूप सुखी झालो, आता सुखी आहे का दुःखी आहे ते काही समजत नाही, आहे की नाही. एवढं सुख झालं तर ते अंगात आल्यासारखं वाटतं तुमच्या. ठीक आहे, तर समजलं ना पुढं पाठ आणि मागं सपाठ. भगवंताची अंतिम वाणी अनेक जाती संसारं, अंतिम प्रवचन. काहीतरी भिक्षूंच्या एक लक्षात राहिलं पाहिजे, आहे की नाही. तर अशा अशा प्रकारे हा मग आता तिथले लोक पहा किती 7000 भिक्षू आहेत, 2000 मोनेस्ट्री त्यांच्या संस्था आहे, एक काही विहारात दानपेटी नाही आहे. म्हणून तिथले उपास धम्माचा प्रचार आता हे म्हणतील किती कळी, आम्ही शिकून आहोत, सवरून आहोत, आम्ही प्रज्ञानवान आहोत, तुमच्या विहारात पालख्या फुकत सोडा, दानपीठ आहे एक एक दोन दोन तीन तीन, आणि तुमचे विहार बुळातल्या बुळातच आहे, वरत जायचा पत्ता नाही. आणि तिथे पहा आहे की नाही, तिथे कसे दानपेट्या नसूनही विहाराची संख्या, भिक्षूच्या निवासाची संख्या, भोजनदानाचे धम्महाल कसे, आणि तुमचे पहा आहे की नाही कसे आहेत, दानपेट्या खूप आहेत, पालख्या खूप आहेत. म्हणून तुमचा उपवास होत आहे की या देशातले उपासक प्रज्ञावान नाही, म्हणून तुम्ही प्रज्ञावान झाले पाहिजे आणि तुमच्या संघाची दुरुस्ती केली पाहिजे. आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करतो भंतेजी, मी नाही म्हणत का दानपेट्या ठेवू नका, पालख्या खूप कापू नका, पण संघ सक्षम नाही आहे इथला उपासक संघ. म्हणून जे शहरातले भिक्षू आहेत ते आहेत, ते बिचारेच आहेत, पण खेड्यातले कसे आहे की नाही. तर म्हणून तुम्हाला काय भिक्षू लोक संघाला काय खतम करा नाही म्हणत मी, आहे की नाही, त्याच्या हड्ड्या एकत्र हड्ड्या नाही करा म्हणत, पण लक्ष द्या थोडस. तर संघाने जसं मला ऐकण्यासाठी मिळालं का भारतातले उपासक प्रज्ञावान नाही, तर मला खरंच वाटलं आहे की नाही, खरंच आहे ते. तर तुम्ही प्रज्ञावान झाले पाहिजे, भिक्षू भगवंतांनी अभ्यास केला पाहिजे थोडाफार, एवढं मोठं जे दान देत असता, एवढा मोठा जो महत्वाचा वेळ देत असता, हा काही तुमचा टाइमपास नाही आहे. भगवंताच्या काळातले असं नाही झालं की भिक्षूंनी भिक्षूला सुधरवलं, आहे की नाही, त्याच्यात उपासकांनीच दुरुस्ती केली असे उदाहरण आहे. एकमेकाला सांगा लागते, आहे की नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही आमचं कोण आहेत ते ज्ञान जो चेतेनं ऐकलं असतं, पण आता तो PhD केली त्यांना तो कसं ऐकला आमचं म्हणते असं म्हणाल, आहे की नाही. तर कधी चुकत माणूस त्याची गरज जर आपण पूर्ण भागवली तर तो खरोखरच श्रीमान म्हणू शकतो भिक्षू. आपण त्याच्या गरजेकडे जर लक्ष दिली नाही तर त्याला चील म्हणजे शिथिल करण्याची संधी येत असते, आहे की नाही. साध्या साध्या ग्रंथामध्ये आहे प्रचार सुरू झालेला आहे, आहे की नाही, वर्धेपासून प्रचार सुरू झाला आहे, आंबोड्यापासून नाही आहे. वर्धे तसे गाव आहे त्या आनंद मंदिरच्या भोवतालचे, कोणी भिक्षू गेला पार्टी बुक तर सोडा, पैसेच नाही, पैसेच नाही देत, तुला काय लागतं ते घे, गाडीला डिझेल लागतं काय, हा जास्त वास्तूचं घेऊन जा, पण दुसऱ्याला सांगते पैसे नाही द्यायचं आणि स्वतःही पैसे नाही देत, आहे की नाही.
तसं तुमच्या परिसरात तुम्हाला करा नका करू असं नाही म्हणा, पण असे असे उपासक तयार होत आहेत आहे की नाही. तर म्हणून आपल्या इथं जीवनामध्ये आवश्यकतेनुसार जे काही, कारण की आता मी हे सांगितलं नसतं, मला भीती वाटते मरून जाईन तर मनातल्या मनात राहील असं वाटते म्हणून सांगितलं का मोठ्या हिमती. डॉक्टरने सांगितलंय कधी घंटी वाजू शकते म्हणून, म्हटलं घंटी वाजायच्या अगोदर आपली सांगून द्या समोर बसलेल्या उपासकांना, इकडले उपासक आहे आणि तिकडले आंबोड्याची आहे आणि रामदेवीची आहे की नाही, भंतेची आहे आता आहे की नाही. मग म्हणतील चेतीने सांगितल्यावर पा चेतीले तरी कसं समजलंय, शिलान भंतीला काहीच समजलं नाही असं म्हणतील मी मिल्या म्हणून म्हणलं थोडस आपणही सांगून द्यावं नाश्ता करतं. तर अशा अशा एक प्रकारे अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तिथे आहे की नाही. भिक्षू कधी श्रीला जे भिक्षू आहेत ना दान देत असला ना तो तिथे उभाच नाही राहत. तुमचं ते किती महत्वाचं असो, तुम्ही का पैसे ठेवले तर त्याचं पूर्ण रुकलं भिक्षू चालला गेला थांबलच नाही आहे की नाही. कारण भगवंतांनी ते सांगितलंच होतं तशा प्रकारचं आहे की नाही. पण आता कोणी म्हणते काळानुसार घेतली पाहिजे ते पाहत बसा, पण असं आता सुरू झालेलं आहे वर्धेमध्ये त्या परिसरामध्ये आहे की नाही. मग म्हणतील का भंतीजीने आम्हाला नाही सांगितलं आहे की नाही, तसं कसं काही म्हणून. तर सिलेने सुगंधी आणती तुमचं हा भोजन आहे कधी बाराच्या नंतर भोजन करत नाही हा उपासक उपासिका आणि इतर शिलात. आर्य उपासनासाठी तुम्ही ध्यान केलं पाहिजे आणि विपश्यना तर केलीच पाहिजे. उपासकासाठी ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या काळामध्ये गृहस्थांनी पौर्णिमा अमावस्या अष्टमी अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. लहानवाला जे सूत्र आहे जे रक्षण सूत्र म्हणतात 7 मिनिटाचं ते कंठस्थ असलं पाहिजे, ज्याच्यामुळे माणसाला सती उत्पन्न होते, जागरूकता निर्माण होते आणि निर्भयपणा येत असते 7 मिनिटाचं. पण आर्य उपासना करण्यासाठी एखादं तरी शिबिर केलं पाहिजे आणि 20 दिवसाच्या शिबिर करण्यासाठी 5 शिबिरापर्यंत आपण शिबिर करायचं आणि नंतर 10 दिवसाचं विशेष शिबिर असते. 5 शिबिर झाल्यानंतर ते पण करायचं जे 30 दिवसाचं आणि उपासनाविषयी विशेष गुरुजीचं एक मार्गदर्शन आहे हे लक्षात ठेवायचं उपासक उपासिकांनी. 5 शिबिर झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात मध्ये एक नंबर येत असते ठीक आहे. आता भगवंताची प्रथम आणि अनेक जाती संसार संधाविसन अनिविसन ही आहे. आता भगवंताचं प्रथम पाहायचं काय लावून आहे की नाही. प्रथम प्रवचन कोणतं आहे धम्म चक्क पवतन सुत्त ठीक आहे. धम्म माहित आहे आर्य अष्टांगिक मार्ग भगवंतांनी सांगितलं. पहिलं प्रवचन प्रथम प्रवचन आर्य अष्टांगिक 4 आर्य सत्य त्याच्यात असं आहे आर्य अष्टांगिक मार्ग. पण हा आर्य अष्टांगिक मार्ग मार्गावर चालण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीचा एक त्याग करावा लागतो नाही का. अत्तकीलमतानुयोग हा कामेसु कामेसु कल्यतानुयोग काम भोगाचा काम सुखाचा त्याग करावा लागतो आणि अत्तकीलमतानुयोग जर तो म्हणत असेल की मी खूप विपशी साधक आहो मला खूप गंभीर ध्यान लागते पण त्याच्यामध्ये जर 2 गोष्टी नसतील कामेसु कामेसु कल्यतानुयोग काम सुखाच्या आहारी जात असाल ना माझी समता साय म्हणत असाल तर त्याचं काही खरं नाही तो विपश्यना डुबवणार आहे. कामे सुकाम सुखली कामे अत्त केलं मताने आणि एक म्हणत सगळं मी जेवणच करत नाही मी एवढंच खातो तिकडे लागेल खारका बदाम खात असाल तेही काही खरं नाही. हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. त्या आर्य अष्टांगिक मार्गामुळे काय मिळते आपल्याला हा महत्वाचा भाग आहे. कोणी म्हणते ना काय विपश्यना करायची आहे विपश्यना
म्हणजे काय होते? आता त्या सेंटरवर गेलो तेवढा त्यागी भिक्षू आहेत असे आहे का त्या लोकांना मान्य करावं लागलं आहे की नाही? रूपाशी खूप असीम संपत्तीवाले भिक्षू बनलेले आहेत, खूप शिकलेले आहेत, तरी अहंकार नाही राहत त्यांना, विद्वान आहेत. दहा हजार भिक्षू मध्ये प्रथम क्रमांक येणारे भिक्षू आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.